चांदवड तालुक्यातील विटावे शिवारात पाण्याची टाकी व इलेक्ट्रिक टिपीजवळ मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक लाईटचे पोल उभे करून त्यावर ई केबल पसरवण्याचे काम सुरू असताना 2 मजुरांना इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गणेश रामा पाडवी देवमोगरानगर नंदुरबार यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की ठेकेदार दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर, वायरमन उज्ज्वल मधुकर ठेंबे राहणार चांदवड, ट्रॅक्टर चालक भाऊराव रमन खुरसोनो राहणार रायपूर चांदवड यांनी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास केवल सिंग उर्फ केवल्या सोत्या पाडवी वय 27 देवमोगरा, सुनील कुमार वळवी वय 22 राहणार आशिषनगर हे नंदुरबार मजूर लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे इलेक्ट्रिक लाईटचे पोल उभे करून त्यावर ई केबल पसरवण्याचे काम करत असताना कॉन्ट्रॅक्टर दत्तू पवार यांनी मजुरांना इलेक्ट्रिक शॉक लागू नये याकरिता कामाच्या वेळी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक विद्युत रोधक साधने वापरली नाहीत. तसेच वायरमन उज्ज्वल ढेमे यांची HT लाईन बंद न करता चालू असताना ट्रॅक्टर चालक भाऊराव खुरसनो यांची लाईनची तारांची उंची व सिमेंटच्या पोलची उंची याचा अंदाज न घेता पोल उंच उचलून तो विद्युत प्रवाह चालू असलेल्या HT लाईनचा टच केल्याने त्याचा इलेक्ट्रिक शॉक बसल्याने विना विद्युत रोधक सुरक्षा साधनाने काम करणारे मजूर केवल सिंग उर्फ केवल्या सोत्या पाडवी वय 27 सुनील कुमार वळवी वय 22 यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला असल्याची फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.